गणेशोत्सवासाठी घराघरात लगबग सुरू आहे चैतन्याचं वातावरण आहे गेली दोन वर्ष गणेशोत्सव हा निर्बंधांमध्ये साजरा झाला मात्र यावर्षी निर्बंध हटलेत त्याच्यामुळे गेल्या दोन वर्षांची सगळी कसर भरून काढायची असा चंगच मुंबईकरांनी आणि सगळ्यांनी आपण बांधलेला आहे माझ्या मागे तुम्ही एक मखर बघताय हे मखर कागदी मखर आहे पूर्णतः पर्यावरणपूरक असं मखर आहे अर्थातच गेल्या दोन वर्षात जे निर्बंध होते ते जरी आता हटलेले असले तरी सुद्धा प्लॅस्टिक बंदी आणि थर्मोकॉल बंदी ही सरकारी कागदपत्रांवर तरी किमान कायम आहे मात्र सरकारी कागदपत्रांवर असणारी ही प्लॅस्टिक बंदी आणि थर्मोकॉल बंदी बाजारांमध्ये किंवा घराघरांमध्ये आणि गणेशोत्सवांच्या देखाव्यांमध्ये बघायला मिळत नाहीये थर्मोकॉलचा वापर हा कमी व्हावा नव्हे तो बंदच व्हावा याकरता अनेक संस्था पुढाकार घेत आहेत आणि त्यापैकीच एक संस्था म्हणजे उत्सवी संस्था या उत्सवी संस्थेने गेल्या वीस वर्षांपासून थर्मकॉल बंदी आणि प्लॅस्टिक करता स्वतःहून पुढाकार घेतला आहे आणि त्याकरताच एक नवीन उपक्रमसुद्धा सुरू केलाय या उत्सवी उपक्रमाच्या ताई आपल्यासोबत आहेत जिजाऊ शेणकर यांना नानी म्हणून सुद्धा ओळखलं जातं नानी काय सांगाल की आ, यावर्षी कसा प्रतिसाद आहे ह्या पर्यावरणपूरक कागदी मखरांना कारण पुन्हा एकदा बाजारात थर्माकोल आणि प्लॅस्टिक दिसत आहे तसा प्रतिसाद चांगला आहे आम्हाला कारण आम्ही वीस वर्षापूर्वीच कार्य चालू केलेलं आहे थर्माकोल बंदीचं कारण प्रदूषण होतं त्याच्यामुळे हे जेव्हा आमच्या लक्षात आलं शेतावर फॅक्टरी होते तेव्हा तेव्हा आम्ही म्हणजे मोठ्या प्रमाणात करायचं थर्माकोलचं डेकोरेशन पण तो तुकडा कुठेही पाडला हवेने शेतामध्ये तर तिथे गवतसुद्धा उगवलं जात नाहीये तर तेव्हा लक्षात आलं आमच्या की याच्यापासून म्हणजे जमिनीला हानिकारक आहे आणि त्याला कोणी जमा करत नाही मेन म्हणजे त्याचं विघटन तर होतच नाही आणि जरी जमा केला तो जाळला तर तो असं डांबर जाळतो असं त्याचा एक प्रकारचा धूर तयार होतो आणि त्याच्यापासून जळजळ होते डोळ्यांना वगैरे त्रासदायक व्हायचं म्हणून आम्हीच ठरवलं की हे कार्य आपण काहीतरी चुकीचं आहे वीस वर्षापूर्वी आम्ही तो थर्माकोलचा कारखाना बंद केला आणि इको फ्रेंडली मकर शोधत होतो म्हणजे काय देता येईल आपल्याला गणेश भक्तांसाठी तर असं म्हणजे आम्ही खूप शोध का केला दोन वर्ष जवळजवळ अगदी पाड्यांवरती गेलो पानं फुलं बांबू याचा सर्वे केला पण लोकांना देता येईल असं फोल्डिंग मकर देणं तेवढं शक्य नव्हतं हो आणि म्हणजे ते लावता आलं पाहिजे परत ते नेता आलं पाहिजे प्रवासामध्ये तर मग असं करत बघा कोणताही कागद असं उभं केला तर त्याची उभा राहत नाही तो आणि हा बघा आमचं जे काही डेकोरेशन आहे बिना सपोर्ट अगदी पाच पाच सहा सहा फुटाचे मकर उभे राहतात व्यवस्थित त्याच्यामागे खूप मोठं इंजिनिअरिंग आहे कारण अगदी वीस पंचवीस जणांचा जा स्टाफ त्याच्यामागे काम करतो आणि आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आमचं घोष वाक्यच असं आहे की जे निसर्गाने आपल्याला दिलं ते आपण निसर्गाला परत देऊया पण हल्ली काय झालं दोन वर्ष दोन तीन वर्षापूर्वी सरकारने बंदी आणली थर्माकोलवरती पण थोडंसं ते याच्यावरच राहिले म्हणजे तेवढी नावरच राहिली घे गेली नाही म्हणजे खरं म्हणजे जनतेनेच घ्यायला पाहिजे सरकारी जे कागद आणि पत्र आहेत ते त्यांच्या ड्रा ड्रायवरमध्ये आहेत पण आपण पण जागरूक व्हायला पाहिजे का आपण काय देतो आहे पुढच्या पिढीला नदी नाल्यांमध्ये म्हणजे खराब होतं आहे प्रदूषण आहे पाणी खराब होतं आहे तर इको फ्रेंडलीचं जे कार्य आहे त्यांनी त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं म्हणजे गणेश भक्तांनी तर जागरूक राहून सहभागी व्हावं आणि त्याचे एक जे कार्य आहे जे आंदोलन आहे आमचं ते पुढं न्यावं खेडोपाड्यांनी पण पोचावं आणि जे आता सरळ चाललेलं आहे फोम म्हणा थर्माकोल म्हणा तर त्याच्यापासून थोडंसं जनतेने दूर राहावं व्यापारी तर ते करणार त्यांचा बिझनेसच आहे त्यांनाही दोन पैसे पाहिजेत असतात पण ते चांगल्या कामाचे घ्यावात मी म्हणते आणि जे चांगलं चांगलं कार्य आहे आमचं तर त्यात हातभार लावावा आणि ते पुढं न्यावं हीच एक छोटीशी इच्छा आहे कोणकोणते डिझाईन्स आहेत आता सध्या मी बघते की या बाजूला आपण बघितलं तर वेगवेगळ्या मंदिरांचे आकार वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृतीसुद्धा तयार केलेल्या आहेत हो कारण प्रत्येकाला एक वेगळं नाव दिलेलं आहे प्रत्येक डिझाईनची एक शैली आहे म्हणजे तो प्रत्येक पीस अगदी हाताने अगोदर वन पीस तयार होतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रॉडक्शन होतं तर हा एक बघा झुला प्रकार आहे तर याच्यामध्ये अगदी तीन सण साजरे होतात आपले म्हणजे हा गोकुळाष्टमीला पण कामा येतो गणपतीला पण येतो आणि नवरात्रीला पण वापरला जातो आणि हा अगदी हातामध्ये सहज नेता येईल फाईलप्रमाणे एवढा मस्त फोल्डिंग होतो हा झुलत नाही आहे कारण हा जर लाकडी करायचं म्हटलं तर याला जवळजवळ पन्नास एक हजार रुपये खर्च हवं लागेल पण हा डेकोरेटिव आहे याच्या खाली तुम्ही पेपरची रद्दी वगैरे हो ठेवा किंवा चौरंग ठेवा मग बाप्पाची स्थापना करा याच्यामध्ये दोन डिझाईन आहेत आणि याच्या बघा सगळं मयुराचं हे दाखवलेले स्केच पूर्ण हाताने जोडता येईल हो हाताने जोडता येता अगदी दहा मिनटात उभा राहत होतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन आहेत तिथे जयपूरचा देखावा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे झुला आहे अशा प्रकारचे वेगवेगळे डेकोरेशन हे तयार केले जात आहेत मात्र आपण जो देखावा गणपती बाप्पासाठी तयार करणार आहोत हा गणपती बाप्पासाठीचा देखावा कशा पद्धतीने जास्तीत जास्त पर्यावरण पूरक ठरेल याकडे लक्ष देणं हे तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच उत्सवीसारख्या संस्था ज्या पद्धतीचे उपक्रम राबवत आहेत या उपक्रमांना दाद मिळ मेन, प्रतिसाद मिळणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळे थर्मकॉल बंदी आणि प्लॅस्टिक बंदी ही केवळ सरकारी कागदपत्रांमध्ये असू नये तर ती प्रत्यक्षातही दिसावी हीच अपेक्षा आहे कॅमेरामॅन इरफान शेख समनश्री पाठक एबीपी माझा मुंबई